तर पाऊस हटू दे आणि दुष्काळ पडू दे असं साकडं काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी विठुरायाकडे घातलेलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी. संत तुकाराम महाराजांची पालखी काही वेळातच देऊ या ठिकाणहून प्रस्थान होणार आहे. या ठिकाणी आपल्यासोबत आता सध्याला हर्षवर्धन पाटील साहेब आहेत, त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार साहेबही या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा होणार आहेत. त्यांच्यासोबत आपण ते आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूयात. सर, काय यावेळी तुम्ही माऊलीच्या चरणी प्रार्थना करता? आज एका विशिष्ट दुष्काळाच्या सावट या राज्यामध्ये पडलेलं आहे आणि म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की आता सगळ्या हवामान खात्याचे अंदाज चुकीचे ठरले, आंतरराष्ट्रीय हवामान सुद्धा अंदाज दिले सगळे चुकीचे ठरले. आता एकमेव आपल्याला तारण हरता म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. आणि मला असं वाटतं पांडुरंग चरणी एवढीच प्रार्थना आहे की ह्या पालखीचं प्रस्थान हे पर्जन्य मोठ्या प्रमाणात व्हावं आणि खऱ्या अर्थानं पावसानं सुरुवात ह्या पालखीची करावी. पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत दो दो पाऊस पडावा आणि या राज्यातल्या जनतेला सुखानं समृद्धीनं जगण्याकरता म्हणून पावसाची आवश्यकता आहे याचा आम्हा सर्वांना विश्वास आहे. आणि ही प्रार्थना आम्ही आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी या ठिकाणी करत आहे.